थोडी लाईट सोडव थोडी लाईट सोडा मार नका मार नका ए उठे ए डोळे उघड ए डोळे उघड शेर तर कुठे यायचं शेर तर कुठे यायचं बाबल्या बस बस पाय पाठ केली असं माणसं सारखं बस जरा पाहिले पाठ झाली तुझ्या मायचा दाना तुझ्या मी आणलं नाही मीठ आहे का मीठ मोबाईल चोरलं करा माझा ऐकून मीठ आगर निर्मा आहे का सांगते का फुगे मायचा दाना मी ना खाणार त्याला निर्मा आगर मीठ आहे का तापवायला त्याला सोड बरं त्याच्या बोचातून तुम्ही इतकं हल्ल गाणं त्याला की बोललंच पाहिजे पेट्रोल टाकले टाकले हा खरंच काढू दे सांगते काढू आता पालता करा तुम्हाला सांगतो एकदा एक नवर होता थोडा आधी पेट्रोल टाकू गाडी थांबा गाडी आली का ते माणूस पातळ झाले ती माझी गाडी हे चोर हिच कारखान्यावर एकच आपल्या मुखादाम आपल्या दिवशी अरे ऐक ना दुसरंच होत तू ऐकून तर गेली आपल्या मुखादामाला तीन दिवस तेल नव्हतं गुड तेल आपल्या मुखाना मला तीन दिवस तेल नव्हतं शर्ट मागायला लागलाय ते शर्ट का तुझ्या आईच्या पुच्छे लागायला लोकांना मागायला तोर तोर तुझ्या आईला आमऱ्याला बोलाव का आमऱ्याला अलीकडे उठून बस उठून बस आता हाणू देत नाही नाही हाणू देत कोणाला हाणू देत नाही म्हणलं हाणून देत नाही मी तू उठून बस झोपू नको फक्त उठून ती शेत उठून बसविल रे मारित नाही त्याला मी गप्पा मी राजेंद्र चौपन लोमटे गाव कावळेवाडी तालुका जिल्हा उस्मानाबाद प्रकरण मला मी इंद्रेश्वर कारखान्याला कामाला असतो त्या दिवशी संध्याकाळी बुधवार तारीख 7 का 8 तारीख आहे 7-8 तारखेला मला फोन आला ॲडव्होकेट वकील साहेब माझे मेहणे अजित खोत यांचा फोन मला आला 10:45 दरम्यान की असं असं झालेलं आहे मुलाला चोरीच्या आरोपाखाली तिथल्या ट्रॅक्टर ड्रायव्हरने मारहाण केलेली बेदम कारखाना साईटवर गाडी तळाला तेरणा कारखाना ढोकी तिथं चोरीच्या आरोपाखाली मोबाईल चोरीच्या ह्याच्याखाली त्या संशय घेतला म्हणून त्याला मारहाण केलेली आहे ट्रॅक्टर ड्रायव्हरने ती काय माहिती नाही ती मारहाण झाल्याच्या नंतर मला पण त्या 8 तारखेच्या संध्याकाळी फोन आला की असं असं झालेलं आहे तुम्ही ताबडतोब 7 तारखेला मारहाण झालेली होती 8 तारखेला मला फोन 8 नंतर ते चालू होतं त्यांचं रात्री त्याच्यावर मला संध्याकाळी म्हणजे 8 तारखेला फोन आला मला मग मी तिथून निघालो मला कारखान्याच्या गाडीनं मला इथं आणून सोडलं
मी इथं आल्याच्या नंतर मी सिव्हिल हॉस्पिटलला गेलो. तर तिथं गेल्याच्या नंतर बघितलं तर सगळं माझ्या मुलाच्या अंगावर सगळं वळ उसानं काठीनं मारलेलं होतं का काय कशानं मारलं. बरं एकही जागा अशी ती शिल्लक राहिलेली नव्हती की तिथं त्याचा काळा निळा अंग राहिलेलं होतं. त्यांच्या मारण्याचा हेतू काय, ती माझा मुलगा वारला त्यांचा हेतू काय होता ते काय माहीत. माझ्या मुलाला मारण्याचाच उद्देश होता त्यांचा, त्यांनी डायरेक्ट फोनच केला. पोलिसांनी काय तक्रार घेतली? पोलिसांनी तक्रार घेतलेली आहे. चार आरोपी डोकी पोलीस स्टेशन, चार आरोपी पकडलेले आहेत त्याने. काय मागणी? मला फक्त न्याय मिळावा. का तर आमचं ज्या दुसरं साधन कुठलं होतं तेवढी मोलमजुरीने यायचं आहे, त्याच्यामुळं आम्हाला कुठलंच काय नाही. त्याच्या आम्हाला फक्त इथून न्याय द्यावा. आणि आरोपीला कडक, मुलगा एकच होता, मुलाचं लग्न झालेलं होतं, मुला एक मुलगी आहे. सागर लोमटे, कवळेवाडी. काय प्रकरण झालं होतं बरं? तुम्ही ती ज्यावेळेस घटना घडली त्यावेळेस तुम्ही तिथे स्वतः गेले का? ना, हां मी स्वतः गेलो. पण काय प्रकरण झालं? किती वाजता? मी ही घटना 8 तारखेची पहाटे, पहाटेची घटना आहे. मी एक ट्रॅक्टर खाली करून बाहेर निघालतो त्या कारखान्यातून, मग तिथं गोंधळ दिसला. एक 5-10 पाहून पोरं होत. 8 तारखे दिवशी सभा झाली. 8 तारखे दिवशी मी 8 तारखे दिवशी पहाटेच टायमिंग होता. मी ट्रॅक्टर खाली करून बाहेर निघालतो कारखान्यातून, बाहेर थोडं मोरी आलो तर गोंधळ दिसला. गोंधळ दिसल्यावर मी तिथं उतर ट्रॅक्टर उभा करून तिथं थांबलो. तर बघितलं कोण आहे तर मारत होते 5-7 जण एका मुलाला, माणसाला. त्यासाठी मी खाली उतरून बघितलं. पण गेलो जवळ तर तो आमच्या गावाला निघाला. मग त्यांना मारू नका म्हणलं मी. तो जो मारत होता त्या मुलाला, माणसाला, तो आमच्या गावाला होता. हां, गावातला माणूस. हां, मी त्याला ओळखलं. मग त्यांना मारू नका म्हणलं. मग त्याने लय मारलं होतं, असं मारलं होतं. हां, मार खाणारा अमर लोमटे, मयत झाला अमर लोमटे. मी त्याला ओळखलं ते मार खात असताना. मग मी त्यांना म्हणलं मारू नका, हे माझा गावाला आहे. तर पण त्यांनी मारत होते, तरी पण त्याला मी त्यांना सांगून सोडून त्याला घेऊन आलो. त्याने असं मारलं होतं बेदम की त्याचा जीव जावा अशा परिस्थितीमध्ये तो मारून मारला होता. त्याला उसानं काठीनं कशानं मारत होते तिथं. उस गाडीतलं ऊस उपसून मारत होते त्याला कारखान्यामधलं दिले. मग मी ओळखलं त्याला, गाडीत घेऊन टाकून गावाकडे घेऊन आलो पहाटे. हां, पहाटेपर्यंत रात्रीपासून काय तर चालू होता त्यांचा काल. म्हणून 8 वाजल्यापासून सध्या 8-9 वाजच्या नंतर चालू झालं होतं ते. कुणी नाही, मी कारखान्यातून बाहेर निघालो खाली होऊन. तर तिथं आल्यावर पुन्हा गोंधळ दिसला म्हणून थांबलो. मग पण ती चर्चा ऐकली असं असं की 8 वाजल्यापासून एक चोर म्हणून संशयित म्हणून पकडला आहे आणि त्याला मारहाण चालू आहे. मग मी ती बघण्यासाठी ट्रॅक्टर उभा उतरून तिथं गेलो. तर गेलो तर तो बघितला मी जाऊन समोर, तर तो ओळखीचा निघाला, तो आमचा गाववालाच निघाला. आमर लोमटे. मग हे मी ओळखीतो म्हणलं, मी ह्याला मारू नका म्हणलं, आमचा गाववाला आहे, तुमचं काय असेल ते बघू म्हणलं, पण मारू नका. बेदम मारहाण, म्हणजे तो बेशुद्धतेमध्येच असलेला होता. तो गेले बेशुद्ध पडले झाला होता. त्याचं बोललो तो असं उठवलं हलवून, तो एक पदाला बोललो, थोडं ऊन केलं नसतं मला बोललं. त्यानं मला थोडं ओळखलं, काय ते बोलण्या स्थितीमध्ये नव्हता तो. इतका बेदम मारले होते त्याला. मग त्याला उचललं मी, माझं ट्रॅक्टर होतं, मी ट्रॅक्टरमध्ये टाकलं त्याला. ट्रॅक्टरमध्ये टाकून घरी आणून घरी आलो इथं. पण घरी बेचा कोण नव्हतं. मग ह्याला घरी झोपवलं मी तसंच. आणि मी गेलो मी आपल्या ट्रॅक्टर घरी. त्याच्या तो घरी आणून हां, त्याला सकाळी आणलं, विचारलं त्याला. तिथं आणून टाकलेला तुला विचार काय झालं नेमकं होतं. तो म्हणला मी मधून चलत येलो होतो. म्हणला आमच्या गावचा ना रस्ता एक मधून आहे कारखान्याच्या साईडला, पाऊल रस्ता. मग तो मधून येला होता. म्हणला एक 4-5 जण आले म्हणला मायापाशी आणि मोबाईल घेतला संशय म्हणून मारहाण चालू केली म्हणला मला. मग काय नाही म्हणला, मी त्यांचा मोबाईल घेतला नाही काय नाही. मी दारूपर्यंत तुम्हाला थोडी ड्रिंक घेतली होती म्हणला. मी एवढं मधून चाललो होतो म्हणला चलत. मग ते आले मारहाण, डायरेक्ट मला मारहाणच केली म्हणला. मोबाईल घ्या चोर केला, चोरला म्हणून. मग मी त्याला बोललो असं, त्याला घरी टेक ठेवलं इथं, विचारलं होतं त्याला. मग मी पण नंतर मी माझ्या कामासाठी मी ऊसतोड धंदा आहे माझा, ट्रॅक्टर मालक बी आहे तोडणी बी. मग मी गेलो आपल्या सकाळी पुन्हा फडावर. मग ट्रॅक्टर भरलं सगळं दुपारी 4-5 वाजता एक कारखान्यानेहून यार्डात लावलं. नंतर पुन्हा घरी आलो मी. मग नंतर पुन्हा इथं आलो मी त्याला भेटण्यासाठी, बघण्यासाठी काय कसकसं आहे तुम्ही. तर तो म्हणला मला त्रास व्हायला आहे दवाखान्याचा. इथं घरी त्याचं कोण नव्हतं.
मग पुन्हा मेहते त्याला हे एक जणाला अमूल म्हणून एक मित्र आहे माझा शिकरे त्याला बोलवलं मग असं दोघांनी मिळून आम्ही त्याला इथून उचललं ढोकी ढोकीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र ढोकी इथे नेले सुरुवातीला पण तिथे ढोकीमध्ये गेल्यानंतर हे म्हणण्याची की परिस्थिती जरा क्रिटिकल आहे ह्याला डायरेक्ट धाराशिवला न्यावं लागेल म्हणले मग त्यांनी ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करून दिली तिथून ऑक्सिजन बिक्सिजन लावून दिला तिथे प्राथमिक उपचार केंद्र ढोकीतून तिथून घेऊन आम्ही धाराशिव इथे गेलो तिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला मृत्यूचं म्हणजे त्यांनी संशयित म्हणजे असे मारलं की तो मारावा ह्या स्थितीमध्ये खूनच केला एक प्रकार त्यांनी खून करण्याच्या हेतूनच मारलं त्याला आणि मारल्यामुळे त्याचा खून झाला खूनच तिथे गेलो तिथं त्यांनी आहे का त्या हेतून असं मार तिथं मग त्यांना सोडतात म्हणतो मारू नका ह्याला मारायचं जीवच मारायचं म्हणत होते मला ह्याने आमचा मोबाईल चोरला खूनच करतो असं येतो पण त्यांनी मारलं होतं ह्या सगळ्या उपचार जमून त्याचा मृत्यू झाला पण शेवटी त्याने खून करायच्या उद्देशानेच मारहाण केली ती फक्त खूनच व्हायचा ह्या उद्देशाने मारहाण केली त्याची आणि ह्या कुटुंबियाला ह्याचा न्याय मिळावा पोलिसांनी कारवाई केली त्यांनी पकडले 4 आरोपी आणि काय था ते ढोकी पोलीस स्टेशन काय नाव तुमचं मी ॲडव्होकेट अजित विश्वनाथ खोत गाव कावळेवाडी मी राहतो धाराशिवला काय प्रकरण झालं ए 8 तारखेला सायंकाळी मी ग्रामपंचायत कावळेवाडी इथे बसलो होतो त्यावेळेस मला किरण शिंदे हा ग्रामपंचायतमध्ये आला आणि मला की वकील साहेब तुमचा मोबाईल बंद लागतो आहे अमोल शिकरे आणि सागर लोमटे हे आणि वैभव खोत हे तुम्हाला फोन करतायत की असं असं झालं आहे की अमरला खूप मोठी मारहाण झाली आणि त्याला सिव्हिल हॉस्पिटल ढोकीला नेलेलं आहे त्यानंतर ही मी म्हणलो ठीक आहे मी तात्काळमध्ये तिथं पोचतो तिथं पोचलो असता बघितलं तर ॲम्ब्युलन्स त्या ठिकाणी होती आणि ॲम्ब्युलन्समध्ये त्याला गाडीत घातलेलं होतं मी त्यावेळेस विचारलं काय झालं आहे सागरला वगैरे त्यामुळे ऑक्सिजन लेवल फार कमी झाले त्याला मारहाण प्रचंड झाली आहे म्हणतो म्हणले ठीक आहे मग आम्ही लगेच त्याला ॲम्ब्युलन्समध्ये सिव्हिल हॉस्पिटल धाराशिवला त्या ठिकाणी शिफ्ट केलं शिफ्ट केल्यानंतर उपचारादरम्यान 10 ते 15 मिनिटांमध्ये त्याचा मृत्यू झाला ज्यावेळेस ते मृत्यू झाला त्यावेळेस सागर लोमट्याला मी सगळी चौकशी केली की ही कशामुळे मारहाण झाली काय झाली तर ह्याचा प्रकार असा होता की तो त्याने जी माहिती मला त्यावेळेस सांगितली की बाबा 7 तारखेला संध्याकाळी 10 दरम्यान तो तेरणा कारखान्याच्या जिथं वाहनतळ आहे त्या ठिकाणी थांबला होता आणि येत असताना तिथल्या काही ट्रॅक्टर ड्रायव्हर 5-6 लोकांनी त्याच्यावरती मोबाईल चोरीचा संशय घेऊन त्याला रात्री 10 ते 3 वाजेपर्यंत उसाने लाकडाने बेदमपणे लाथाबुक्याने मारहाण केली अशा पद्धतीचं माहिती मला दिली आणि त्यानंतर ती मारत असताना ह्याला खलासच करून टाकताव अशा पद्धतीची भाषा त्या ठिकाणी वापरत होती आणि त्याच्यानंतर मी त्यांना एकट्याला गाडीत घालून गावाकडे आणलं आणि गावाकडे आणून त्याच्या घरामध्ये त्या ठिकाणी त्याला झोपवलं त्याच्या घरामध्ये त्याचे कुटुंबीय इथं राहत नसल्यामुळे तो एकटा त्या ठिकाणी होता आणि म्हणला मी सागर लोमटे म्हणला की माझं हातावरलं पोट आहे त्यामुळं मला शेतीचं तोड ऊसतोडीसाठी जावं लागतं तो पहाटेच सोडल्यानंतर तो पहाटेच 5-5 दरम्यान तो ऊसतोडीला गेला आणि सायंकाळी जेव्हा 7-6:30 दरम्यान तो पुन्हा गावात आला त्यावेळेस तो पहिल्यांदा अमरची चौकशी करायला गेला त्यावेळेस अमरने त्याच्याकडे त्याच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये सांगितलं की मला खूप त्रास व्हायला नंतर ते हॉस्पिटलमध्ये त्या ठिकाणी आला आहे तो उपचारादरम्यान मयत झाल्यानंतर मी माझे मेहुणे राजेंद्र लोमटे यांना तात्काळ फोनवरती कळवलं आणि फोनवरती कळवून त्यानंतर ते सकाळी आले आणि त्यांनी ती प्रत्यक्ष प्रेत वगैरे पाहिलं या तेरणा कारखाना परिसरातील जे वाहनतळावरले जे ट्रॅक्टर ड्रायव्हर होते या लोकांनी दारू पिऊन अमानुषपणे त्या अमरचा खून करावा ह्या दुष्ट हेतूने त्याला रात्री 10 ते 3 वाजेपर्यंत परत परत येऊ मारहाण केले असल्याचे प्रत्यक्षदर्शनी काही साक्षीदार त्या ठिकाणी मला रात्री सांगत होते त्याचा व्हिडिओ पण त्या ठिकाणी केलेला आहे जो सगळीकडे व्हायरल झाला आहे तुम्ही व्हिडिओ देणार का मला हो आम्ही देऊ आहे ना त्याची काय अडचण नाही सगळीकडे व्हायरल झालेला आहे आणि जर व्हिडिओ जर आपण तो बघितला तर त्या आरोपीचं त्याला मारण्याचा हेतू हा त्याचा खून करण्याचा होता हे प्रथमदर्शनी दिसून येतं दुसरी बाब अशी की त्याला मारत असताना त्या मारहाण केल्यावर त्या व्यक्तीची किती प्रकारे हेळसांड केली हा तो व्हिडिओ बघितला नसेल म्हणजे ते विक्र नाही व्हिडिओमध्ये कोणतरी त्याला पेट्रोल टाकतो म्हणतंय कोण मीठ आणा म्हणतंय म्हणजे 5-6 लोकांनी ते एकटा बघून त्याला बेदमपणे मारहाण अशा हेतून दृष्टी हेतून केली की त्या व्यक्तीचा खूनच त्या ठिकाणी झाला पाहिजे
मला एकच सांगायचं की अशा विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ज्यांनी कायद्याचा भंग करून या लोमटे कुटुंबियाचा एकुलता एक दिवा होता, अमर लोमटे, त्याचं लग्न झालेलं आहे, त्याला 6 महिन्याची मुलगी आहे आणि आज ते कुटुंब वाऱ्यावरती बसरलेलं आहे आणि ह्याला कारणीभूत असणारे हे 5-6 नराधमापैकी ढोकी पोलिसांनी गुन्हा रजिस्टर 37/2024 प्रमाणे 302 रात्री नोंदवून तात्काळमध्ये त्याच्यावरती कारवाई करून 4 आरोपींना रात्री अटक केलेला आहे आणि पोलीस रात्री उशिरापर्यंत गुन्हा आज पहाटे गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलिसांनी तात्काळमध्ये कारवाई करून त्या ठिकाणी आम्ही तिथे ठाण मांडून रात्री बसलो होतो. 4 तासात अवघ्या त्यांनी आरोप पडले. आम्ही रात्री 7-7:30 पोलीस स्टेशनला आम्ही गेलेलो होतो. आम्हाला रात्री 4:30 आम्ही घरी आलो. दरम्यानच्या काळामध्ये गुन्हा नोंद करून पोलिसांनी तात्काळमध्ये त्या ठिकाणी कारवाई केली आणि 4 आरोपींना अटक त्या ठिकाणी केलेले. उर्वरित आरोपी ही तात्काळ पोलीस मशनरी त्या ठिकाणी अटक करली याची मला निश्चित खात्री आहे, कारण तपासाची दिशा अतिशय योग्य दिशेने आहे. या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत, परंतु ते साक्षीदार पुढे येत नव्हते भीतीपोटी. ते आता इथून पुढच्या काळामध्ये रात्रीपासून बोलत आहेत की आम्ही बघितलं होतं साहेब. ते पोलिसापुढं सांगत होते ते पोलीस त्याच्या बाबतीमध्ये योग्य तो तपास करतील, परंतु प्राथमिक भूमिका अशी आहे की आज ह्या मोलमजूर लोकांचं पोट जगावं म्हणून तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखाना सुरू झाला, ज्याच्या माध्यमातून लाखो लोकांचं त्या ठिकाणी भलं झालं. असं असताना अशा दुष्ट व्यक्तीच्या कृत्यामुळं तिथं आमच्या गावचा एक तरुण त्या ठिकाणी बळी गेला हे मात्र खेदाने या ठिकाणी सांगावं वाटतं. आणि दुसरी गोष्ट असं आहे की माझ्या कुटुंबातलं हे हा व्यक्ती गेलेला आहे. अशा व्यक्तीला कडक शासन आणि त्याला जन्मठेप किंवा फाशी होईपर्यंत मी त्या ठिकाणी शांत बसणार नाही आणि न्यायालयामध्ये याच्या पद्धतीमध्ये त्यांची बाजू निश्चितपणे चांगल्या पद्धतीनं मांडण्याचा प्रयत्न करीन, एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे. ¿Qué te parece? ¿Qué te parece?